नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 7 त्रिकोण यामधील त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाची एकरूपता याविषयी म्हणजे प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करूया। प्रकरण 7 त्रिकोण, तर यामध्ये आपण सुरुवातीला त्रिकोणाची व्याख्या पाहूया। तर त्रिकोण, त्रिकोण एक तीन बाजूंनी बंद असलेली अशी आकृती आहे आणि याला सांकेतिक चिन्ह याप्रमाणे दर्शवतात। त्रिकोणामध्ये तीन बाजू आणि तीन कोन असतात हे आपल्याला माहिती आहे। मागील इयत्तेत आपण शिकलेलो आहोत त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते। तसेच त्रिकोणाचे शिरोबिंदू त्रिकोणाचे नाव लिहिण्यासाठी वापरले जातात। सर्वात लहान बाजू लहान कोणाच्या विरुद्ध असते आणि सर्वात मोठी बाजू सर्वात मोठ्या कोणाच्या विरुद्ध असते। त्रिकोणांचे प्रकार, या प्रकरणात आपल्याला जे वापरायचे आहेत त्रिकोण, ज्यांचा उपयोग करायचा आहे, विषमभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण। विषमभुज त्रिकोण, तर सर्व बाजूंची लांबी वेगवेगळी असते आणि सर्व कोनांची मापे सुद्धा भिन्न असतात। यानंतर पुढे पाहूया समभुज त्रिकोण, तर सर्व तीन बाजू या समान लांबीच्या असतात, म्हणजेच बाजू ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी। तसेच तीनही कोनांचे मापसुद्धा समान असते, प्रत्येक कोनाचे माप इथे 60° येईल, म्हणून कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी। यानंतर समद्विभुज त्रिकोण, तर आकृतीवरून लक्षात येईल दोन बाजू ए बी आणि ए सी या समान लांबीच्या आहेत। तसेच दोन समान बाजूंच्या विरुद्ध दोन कोन समान असतात, म्हणजेच बाजू ए सीच्या विरुद्ध म्हणजे समोरील कोन बी आणि बाजू ए बीच्या विरुद्ध म्हणजे समोरील कोन सी, तर कोन बी बरोबर कोन सी ही लिहू शकतो। आता आहे काटकोन त्रिकोण, तर काटकोन त्रिकोणात एका कोनाचे माप 90° असते। 90°च्या समोरील बाजूला कर्ण म्हणतात। कर्ण ही काटकोनाची सर्वात मोठी बाजू आहे आणि सर्व बाजूंची लांबी वेगवेगळी असते किंवा दोन बाजू समान लांबीच्या असू शकतात। यावरून त्रिकोणाला तीन बाजू तीन शिरोबिंदू आणि तीन कोन असतात असे म्हणता येईल। शेजारील आकृतीत पहा, त्रिकोण डी ई एफमध्ये बाजू डी ई समोरील कोन कोणता आहे, तर बाजू डीच्या समोरील कोन आहे कोन एफ। त्याचप्रमाणे कोन ई या कोणत्या समोरील बाजूचा कोन आहे, तर कोन ई हा बाजू डी एफ समोरील कोन आहे। तसेच बाजू डी ई आणि डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोन कुठला, तर बाजू डी ई आणि डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोन आहे कोन ई। यानंतर कोन ई आणि कोन एफ यांनी समाविष्ट केलेली बाजू कुठली, तर यांनी समाविष्ट केलेली बाजू आहे बाजू ई एफ। आता एकरूप आकृत्या, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या असे म्हणतो। तसेच ज्या रेषाखंडाची लांबी समान असते त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतो। तसेच ज्या कोनांची मापे समान असतात त्यांना एकरूप कोन असे म्हणतात। आता पाहूया त्रिकोणांची एकरूपता। एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते। 6 घटक का म्हटले आहे, कारण एका त्रिकोणाच्या तीन बाजू तीन कोन आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू तीन कोन असे एकूण झाले 6 घटक। पण हे सर्व 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज आहे का, तर नाही। एका त्रिकोणाचे तीन विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांची एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या तीन घटकांच्या जोड्या या परस्परांशी एकरूप असतात, म्हणजेच ते विशिष्ट तीन घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात।
तर या कसोट्या कोणत्या आहेत ते पाहूया। तर पहिली कसोटी आहे बाकोबा, बाजू, बा म्हणजे बाजू आणि को म्हणजे कोण, म्हणजेच बाजू कोण बाजू याचा अर्थ दोन बाजू आणि त्यांच्यातील समाविष्ट कोण। तर जेव्हा बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे एकरूप असेल तेव्हा ते दोन त्रिकोण बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात। तर शेजारील आकृतीत पाहू शकतो त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन मध्ये बाजू ए बी एकरूप बाजू एल एम आहे, बाजू बी सी एकरूप बाजू एम एन आहे आणि मापकोन ए बी सी बरोबर मापकोन एल एम एन आहे। यावरून बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन। तर ही होती आपली बाजू कोण बाजू कसोटी। यानंतर बा 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 बाजू 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 याचा अर्थ एका त्रिकोणाच्या तीनही बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात, म्हणजेच तिघही बाजू प्रत्येक त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप असायला हव्या। इथे शेजारील आकृती त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये बाजू पी क्यू एकरूप बाजू एक्स वाय, बाजू क्यू आर एकरूप बाजू वाय झेड आणि बाजू आर पी एकरूप बाजू झेड एक्स आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, चॅनलमध्ये पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्याकरिता खूप खूप धन्यवाद।